लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। सिडको आणि महानगरपालिकेची एक संयुक्त मीटिंग नव्या मुंबईच्या विषयासाठी आज घेण्यात आली। नव्या मुंबईला पर्वणी ठरेल असे विषय जे आजपर्यंत कोणी 20 वर्षात केले नाही ते विषय आज मी घेतले होते आणि त्या विषयाला एक चांगला सत्कार व तसं MD आणि आयुक्तांनी अभिप्राय दिलेला आणि तशी मागणी मी जी केली ती त्यांनी एक्सेप्ट केलेले भूखंडासहित। आपण पहिला हॉस्पिटलचा विषय घेतला, बरेच पत्रकारांचे फोन होते की हॉस्पिटलचं काय झालं, प्रस्ताव झाला की नाही झाला। येत्या 2 दिवसात हा प्रस्ताव शासनाकडे चाललेला आहे। आज MD आणि आयुक्त साहेबांनी मान्य केलं, दोघांचे प्रस्ताव तयार आहेत। त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांकडे एक बैठक लावली जाईल। प्रस्तावामध्ये जवळजवळ बेलापूरचं जे कार्यालय आहे त्याच्या बॅक साईडला जी जागा आहे ती 5 एकर जागा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज याच्यासाठी देण्यात आलेली आहे। त्यानंतर आज आम्ही दुसरी मागणी केली बालभवन। आपल्याला माहिती आहेत आज विद्यार्थी गेले 1.5-2 वर्ष घरात बसलेले आहेत। आपल्याला कुठेही जायचं झालं, काही शिकण्याचं झालं तर आपल्याकडे कुठेही अकॅडमी नाही आहे की तबला, गायन, डॅन्स, पेंटिंग, ड्रॉइंग, कुंभार बनवतात ती भांडी म्हणा, छोटी छोटी हस्तकला असं मुलांसाठी लहान मुलं। पूर्वी कसं होतं, गावामध्ये आपण मामाच्या गावाला जायचो, भातुकलीची भांडी बनवायचो, मातीची चुली बनवायचो, वेगवेगळी चित्रकला शेतात जाऊन काढायचो। आता काही मुलांना शिक्षणासारखं काही राहिलेलं नाही। तर सेक्टर 2 CBD 1 11 गुंठ्याचा भूखंड आहे, त्याची आम्ही मागणी केली आणि MD साहेबांनी ती तात्काळ मंजूर करून संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं पाहणी करून त्याचा ताबडतोब अहवाल बनवून ती जागा महानगरपालिकेला हँडओव्हर करण्यात यावी। आणि मी सांगितल्या जागेचे दरसुद्धा कमी असावे। जरी आपण हे सोशल फॅसिलिटीचे प्लॉट देतो तरी त्याचे जागेचे दर मग हॉस्पिटल असेल किंवा बालभवन असेल। नंतर आम्ही महिलांसाठी, महिलांची आर्थिक परिस्थिती, महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, आता या मुली येतात या ह्याच्यात काम करतात पण आज त्यांना जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर कुठेच घेता येत नाही। जर महिला भवन बनवलं तर महिला बचत गटांच्या माध्यमातून केलेलं त्यांचं साधन सामग्री विक्री करता येईल, त्यांना प्रशिक्षण महिलांना देता येईल, स्वतःच्या पायावर त्या उभं राहतील, स्वतःचं अस्तित्व त्या निर्माण करू शकतील, इंडिपेंडेंट तयार होतील, कोणाच्या कुबड्या घेऊन चालण्याची गरज नाही। त्यासाठी सीवूडमध्ये आम्ही एक प्लॉट बघितला 8 गुंठ्याचा, तर तोसुद्धा आयुक्त साहेबांनी ताबडतोब देण्याचं मान्य केलं। MD साहेबांनी 48 ला 891 चौरस मीटरचा भूखंड जो आम्ही बघितला तो त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं तो सोशल सोशलसाठीचा आहे तो प्लॉट, त्याच्यामुळे जे पण मागितलं ते सोशल फॅसिलिटीचे प्लॉट मागितले तोही त्यांनी ताबडतोब अनिल पवार जे त्यांचे जॉईंट MD आहेत त्यांना त्यांनी दिलेलं आहे। त्याच्यानंतर आपण बघतो कुस्तीला एक मैदान आहे बेलापूरला पण त्याचं काहीच तयार केलेलं नाही। तर सांडपाड्यामध्ये सगळ्यात जास्त लोक कोल्हापूर, सोलापूर, सांगली इकडची कुस्ती खेळणारी मुलं ती त्या विभागात जास्त राहतात। तर तिथे आम्ही सांगितलं एखादं ग्राउंड असेल किंवा एखादं गार्डन असेल, एखादं मोठी जागा असेल तर एक कुस्तीसाठी तुम्ही आराखडा आणि मैदान आम्हाला देण्यात यावं। ते त्यांनी मंजूर करून तसे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की त्या भूखंडाचं ताबडतोब शोध घ्या। आम्ही 1-2 भूखंड त्यांना सजेस्ट केलेले आहेत तेही ते बघून घेतील। आज तेही त्यांनी मागणी मान्य केलेली आहे। नुसती मागणी मान्य नाही केली तर अधिकाऱ्यांना संबंधित तसे अधिकार दिलेले आहेत त्यांनी की ताबडतोब या 8 दिवसाच्या ते सगळं फॉलोअप करून देण्यात यावं। आता दुसरं गोष्ट आहे की आपलं शूटिंग रेंज, आज मुलांना कर्नाळा स्पोर्ट क्लबमध्ये किंवा पुण्याला जायला लागतं, इथे आपण पाम बीचवर अनेक लोक राहतात त्यांच्या मुलांना शूटिंग रेंजचं प्रशिक्षण घ्यायचं असतं। आज आपल्याला माहिती आहे ऑलिम्पिकमध्ये आपली मुलं शूटिंग रेंजमध्ये 1st, 2 कांस्य पदक वगैरे मिळवतात आहेत पण आपल्या नवंबरमध्ये सगळे ते नाही आहे। तर त्यांनी सांगितलं स्वतः मी 4 वर्ष शूटिंग रेंजच्या ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे, त्याचा प्रस्ताव कसा करायचा, आपण एखादा पहाड घेतला तर तिथे जी वरती हवेत गोळीबार करतात म्हणजे वरचं फायरचे असतं प्रशिक्षण, तर त्यासाठी आपण एक कन्सल्टंट नेमून ताबडतोब तिथे मी तुम्हाला ती जागा उपलब्ध करून देतो। मग ते तुरबा
क्वारी एरिया असेल किंवा इकडची सीबीडी एरिया असेल किंवा नेरूळ मध्ये जे पहाड आहेत तिथे पहाडी भागामध्ये आपल्याला ती मोठी शूटिंग रेंज जी बनवायची आहे, तर ते बोलले मी स्वतःच ते काम करतोय त्याच्यामुळे मला त्यातला संपूर्ण अनुभव आहे, ते बोलले मी ते ताबडतोब करून देतो. आणि त्यांनी ती कन्सल्टची पण नियुक्ती करायला ताबडतोब सांगितलेलं आहे. अशी एक बेलापूर मतदारसंघाला एक आज चांगली खुशालीचे पर्वणी आपण घेऊन आलेलो आहोत. आज इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे मी जवळजवळ 30-35 वर्षे इथे काम करते, या कामामध्ये मी कधीच पाहिलं नाही की शिडकोनी तत्कालीन इतके प्लॉट भूखंड आपल्याला ताबडतोब देण्याचं हे दाखवलेलं आहे, सत्कारवत गोष्टी दाखवल्या आहेत. आणि मी त्यामुळे MD साहेब असतील, डॉक्टर संजय मुखर्जी किंवा आयुक्त साहेब असतील, अभिजित बांगरजी आणि त्यांचे सगळे सहकारी, त्यांना मी मनापासून नवी मुंबईकरांच्या वतीने धन्यवाद देते. महिला आणि तरुण मुलं, आपण सिनियर सिटीजनसाठी ज्येष्ठ नागरिक भवनाचा सुद्धा मी तो प्लॉट काढून दिलेला आहे, 850 मीटरचा चौरस मीटरचा. तसंच आपण 3.5 एकर जागा आपण मरीनासाठी शिडकोतून मिळवून दिलेली आहे. म्हणजे आपण शिडकोतून वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे भूखंड आपण मिळवून ह्या महानगरपालिकेला दिलेले आहेत. आणि शिडकोचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे सामाजिक उपक्रमासाठी भूखंड मागत आहात त्याच्यामुळे आमचं ते कर्तव्यच आहे की नव्या मुंबईमध्ये ही नवी मुंबई जी डेव्हलप केली त्यावेळी जे काही इश्यू राहून गेलेले आहेत ते नव्याने आपण निर्माण करूया आणि चांगलं काम करून पुन्हा नवी मुंबईमध्ये चान चान लावूया असं त्याचं आज म्हणणं. आणि या 2 दिवसात मला ते उद्या मला मिनिट्स पण मिळतील आणि तुमचे होते सगळे काही लोक शूटिंग घ्यायला, त्यांनी तिथं माहिती घेतलेलीच आहे.